तिकडे आलेले असतात, फिरत 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 त्यांचं धाब्यावर जेवण असतं, त्यांचं वाऱ्यावर जगणं असतं, ते संक्रमित असू शकतात. म्हणून अशा ड्रायव्हर्स, क्लिनर्स किंवा मजूर असतील बाहेर गावचे, त्यांना त्यांना अजिबात गावामध्ये प्रवेश देऊ नका, त्यांना गावात उतरू देऊ नका, त्यांना गावात थांबू देऊ नका, त्यांना हॉटेलमध्ये बसू देऊ नका. त्यांना गावाच्या बाहेर ज्याच्या त्याच्या शेतावर केळं भरायचे असतील, त्यांनी देखील त्यांना परस्पर त्यांचं जेवण खाण वगैरे त्यांना अजिबात स्पर्श झाला नाही पाहिजेत. अशा गोष्टी त्यांना हे करायच्या पाहिजेत, त्यांना पुरवण्यात याव्यात, जेणेकरून संक्रमण होता कामा नये. तुम्ही त्यांना प्लास्टिकच्या पन्नीमध्ये देखील जेवण देऊ शकताय, परंतु भांडं देखील त्यांना देऊ नका. कारण का भांड्याच्या देण्यानं, घेण्यानं, धुण्यानं त्याने देखील हा संक्रमण होऊ शकतं. म्हणून वाऱ्याचा झोत जरी असेल तर वाऱ्याच्या उठ्या झोताला सुद्धा कुणाच्या उभा राहू नका. कॉमन न्यूज, सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. डांभुर्णी परिसरात पोलीस निरीक्षक अरुण धनवडेंनी केली जनजागृती. डांभुर्णी तालुका यावल येथे आज सकाळी 9 वाजेच्या सुमारात यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी डांभुर्णी गावातील मुख्य चौकात भेट दिली. या प्रसंगी त्यांनी जनतेला कोरोना या संसर्गजन्य आजाराबाबत माहिती देत या आजाराचे लक्षणे काय असतात व यावर आपण काय उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः लहान मुलांसह वयोवृद्ध व मधुमेह असलेल्या नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे धनवडे यांनी पटवून सांगितले. महामारीच्या या कालावधीत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी तोंडाला मास्क किंवा स्वच्छ रुमाल बांधावा, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवावे, सोशल डिस्टन्स पाळावे, तसेच आपले दात स्वच्छ करताना पारंपरिकरित्या वापरल्या जाणाऱ्या कडुलिंबाच्या काळीचा अन्यथा गायीच्या शेणापासून बनलेल्या राखेत मीठ घालून दात घासावे, जेणेकरून निसर्गाच्या सानिध्यातील वस्तूंचा वापर करून शरीराला अपायकारक होणार नाही व सहज उपलब्ध होऊन पैसाही वाचण्यास मदत होईल असे प्रमुख मार्गदर्शन येथे करण्यात आले. कोरोना या आजाराने थैमान घातले असून जिल्ह्यासह तालुक्यात त्याने शिरकाव केला आहे. याबाबत नागरिकांनी याचे गांभीर्य लक्षात घ्यावे व बाहेर गावाकडे जाऊ नये व कुणाला येऊ देऊ नये. तसेच शेतकऱ्यांनी आपले केळी, कांदा, मका असे शेतमाल विकताना बाहेरून आलेल्या व्यापारी व मजुरांना गावात न येऊ देता शेतावर माल द्यावा व त्यांना कोरडे पैसे द्यावा, जेणेकरून या आजाराचा प्रसार होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षकांच्या अचूक मार्गदर्शनावर जनतेतून त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल नावी, यावल, डांभुर्णी.